आज आपण शिकणार आहोत अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी आपण दररोज अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करत असतो जसे की तुम्ही अर्धा किलो सफरचंद आणि किलो संत्री खरेदी करता तर तुमच्याजवळ फळांचे एकूण वजन दोन किलो होते जर तुमच्याकडे लिटर दूध आहे आणि त्यातलं अर्धा लिटर दुधाच्या तुम्ही कुल्फ्या बनवल्या तर तुमच्याकडे पावणे दोन लिटर दूध शिल्लक राहते अशा तऱ्हेने तुमच्याकडे चार छेदी पाच चॉकलेट असेल आणि त्यातून तुम्ही एक छेदी पाच चॉकलेट आपल्या मित्रांना देता तर तुमच्याकडे तीन छेदी पाच चॉकलेट्स उरतात वेळी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करणे सोपे नसते जसे की समजा रेशमकडे पूर्ण केकच्या पाच छेदी सहा भाग होता जर त्यातून त्याला छेदी चार केक आपल्या मित्रांना द्यायचा असेल तर त्याच्याकडे किती केक शिल्लक राहील हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पाच छेदी मधून एक छेदी ला वजा करावे लागेल याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला अपूर्णांकांच्या बेरीज आणि वजाबाकीचा नियम शिकणे अनिवार्य आहे आधी आपण शिकणार आहोत समान अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी केली जाते येथे बघा येथे आपण एका वर्गाचे समान सोळा भाग केले आहेत समजा आपण यातल्या पाच भागांमध्ये लाल रंग भरला तर लाल रंग पूर्ण वर्गाचा कोणता अपूर्णांक असेल विचार करा अगदी बरोबर जसे की सोळा मधील पाच भागांमध्ये लाल रंग आहे त्यामुळे लाल भाग पूर्ण वर्गाचा पाच छेदी सोळा अपूर्णांक आहे अशाच प्रकारे जर आपण सोळा मधील सात भागात पिवळा रंग भरला तर पिवळ्या रंगाने भरलेला भाग पूर्ण वर्गाचा छेदी सोळा अपूर्णांक असेल तुम्ही सांगू शकता का तुम्ही सांगू शकता का की आता पूर्ण वर्गात रंगीत भाग किती आहे जसे की येथे भागांचा आकार समान आहे त्यामुळे आपण रंगाने भरलेल्या भागांची संख्या लाल आणि पिवळ्या रंगातील भागांच्या संख्येशी मिळवून म्हणजेच अंशांची बेरीज माहिती करू शकतो त्यामुळे पाच आणि सात भागांना मिळवून भागांची संख्या असेल बारा असे आपण म्हणू शकतो की सोळापैकी बारा भागात रंग भरलेला आहे त्यामुळे रंगाने भरलेला भाग अपूर्णांक बारा छेदी सोळाने व्यक्त केला जाईल यामुळे स्पष्ट होते की पाच छेदी सोळा अधिक सात छेदी सोळा बरोबर बारा छेदी सोळा अशा तऱ्हेने कोणत्याही दोन किंवा दोनपेक्षा जास्त समान अपूर्णांकांची बेरीज करण्यासाठी अंशांची बेरीज केली जाते आणि सामान्य भाजकाला जसेचे तसे ठेवले जाते आता समजा तुमच्याकडे चॉकलेटचा सात छेदी बारा भाग आहे त्यातला तुम्ही तीन छेदी बारा भाग आपल्या बहिणीला देता तर तुमच्याकडे किती भाग शिल्लक राहील हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सातछेदी बारा मधून तीन छेदी बारा वजा करावे लागतील जसे की आपण पाहू शकता तीन भाग दिल्यानंतर सात मधले चार भाग शिल्लक आहेत त्यामुळे शिल्लक भागांचा अपूर्णांक आहे चार छेदी बारा आपण म्हणू शकतो का आपण म्हणू शकतो का की सात छेदी बारा वजा तीन छेदी बारा बरोबर चार छेदी बारा होय आपण नक्कीच म्हणू शकतो येथे भाजक तर तोच आहे मग नक्कीच अंशांची वजाबाकी केली गेली असेल अशा तऱ्हेने कोणत्याही दोन किंवा दोनपेक्षा जास्त समान अपूर्णांकांची वजाबाकी करण्यासाठी मोठ्या अंशातून लहान अंश वजा केला जातो आणि सामान्य भाजकाला जसेच्या तसे ठेवले जाते आता चला बघूया की असमान अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी केली जाते चला माहिती करूया की चॉकलेटचा दोन छेदी पाच आणि एक छेदी तीन भाग एकत्र एक केल्यावर किती चॉकलेट बनते माहिती करण्यासाठी आपल्याला दोन छेदी पाच अधिक एक छेदी तीन उत्तर एक चे उत्तर शोधून काढावे लागेल त्यासाठी आपण आधी एकसारखे दोन आयात बनवू अपूर्णांक दोन छेदी पाच ला व्यक्त करण्यासाठी आधी समान भाग करू आणि त्यातील दोन भागांना छायांकित करू अशा तऱ्हेने एक छेदी तीन ला व्यक्त करण्यासाठी आपण दुसऱ्या आयाताचे तीन भाग करू आणि त्यातील एका भागाला छायांकित करू जसे की येथे भागांचा आकार समान नाहीये त्यामुळे आपण दोन छेदी पाच मधून एक छेदी तीन ला प्रत्यक्ष रूपात जोडू शकत नाही सर्वप्रथम आपल्याला रिपीट सर्वप्रथम आपल्याला यांच्या भागांचा आकार समान करावा लागेल जर आपण भागांची संख्या समान केली तर आपोआप भागांचा आकार देखील समान होईल तुम्ही सांगू शकता का हे आपण कसे करू शकतो विचार करा चला आम्ही सांगतो या पाच भागातील प्रत्येकाचे तीन भाग बनवून आपल्याला एकूण पंधरा भाग प्राप्त होतील अशा तऱ्हेने या तीन भागातून प्रत्येकाचे पाच भाग बनवून आपल्याला पंधरा भाग प्राप्त होतील आता दोन्ही समान आकाराच्या पंधरा भागात विभाजित झालेले आहेत जसे की आपण पाहू शकता येथे पंधरामधून सहा भाग छायांकित आहेत त्यामुळे छायांकित भागाचा अपूर्णांक असेल सहा छेदी पंधरा अशाच तऱ्हेने येथील पंधरा मधील पाच भाग छायांकित आहे त्यामुळे छायांकित भागाचा अपूर्णांक असेल पाच छेदी पंधरा अशाच तऱ्हेने दोन छेदी पाच चा तुल्य अपूर्णांक आहे सहा छेदी पंधरा आणि एक छेदी तीन चा अपूर्णांक आहे पाच छेदी पंधरा आता दोन्ही आयातांमध्ये छायांकित केलेल्या भागांची एकूण संख्या पंधरातून अकरा आहे आपण म्हणू शकतो की दोन छेदी पाच आणि एक छेदी तीन चॉकलेट मिळून एकूण छेदी पंधरा चॉकलेट बनते आता समजा तुमच्याकडे सहा केक आहे ज्यामधून तुम्हाला केक आपल्या मित्राला द्यायचा आहे तर उरलेल्या केकचे प्रमाण तुम्ही कसे माहिती कराल यासाठी आपल्याला पाच छेदी सहा मधून एक छेदी चार ला वजा करावे लागेल चला शिकूया आपण हे कसे करू प्रथम आपण केक ला दाखवण्यासाठी एकसारखी दोन वर्तुळे बनवू अपूर्णांक पाच छेदी सहाला ला व्यक्त करण्यासाठी पहिल्या वर्तुळाचे सहा समान भाग करू आणि त्यापैकी पाच भागांना छायांकित करू अशा तऱ्हेने एक छेदी चारला ला व्यक्त करण्यासाठी आपण दुसऱ्या वर्तुळाचे चार समान भाग करू आणि त्यातल्या एका भागाला छायांकित करू जसे की या दोन्ही वर्तुळातील सर्व भागांची संख्या समान नाहीये त्यामुळे आपण पाच छेदी सहा मधून एक छेदी चार ला वजा करू शकत नाही सर्वात आधी आपल्याला त्यांच्या भागांची संख्या समान करावी लागेल तुम्ही सांगू शकता का हे आपण कसे करू शकतो विचार करा चला सांगतो या सहा भागांमधून प्रत्येकाचे समान भाग बनवून आपल्याला एकूण बारा भाग प्राप्त होतील अशाच तऱ्हेने या चार भागांमधून प्रत्येकाचे तीन समान भाग करून आपल्याला बारा भाग प्राप्त होतील आता भागांची संख्या समान आहे त्यामुळे आता आपण वजाबाकी करू शकतो जसे की आता तुम्ही बघू शकता की येथे बारा मधील दहा भाग छायांकित आहेत त्यामुळे छायांकित भागांचा अपूर्णांक असेल दहा छेदी बारा अशा तऱ्हेने बारा मधून तीन भाग छायांकित आहेत त्यामुळे छायांकित भागाचा अपूर्णांक असेल तीन छेदी बारा अशा तऱ्हेने पाच छेदी सहाचा तुल्य अपूर्णांक आहे दहा छेदी बारा आणि एक छेदी चारचा तीन छेदी बारा। आता जसे की भाजक समान आहे त्यामुळे आपण दहा मधून तीन भाग वजा करू शकतो वजाबाकी केल्यानंतर बारा मधून सात छायांकित भाग शिल्लक राहतील अशा तऱ्हेने पाच छेदी सहा मधून एक छेदी चार वजाबाकीचे उत्तर आहे सात छेदी बारा अशा तऱ्हेने असमान अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी आपल्याला भाजक समान असणे आवश्यक आहे भाजक समान करण्यासाठी लसावीचा उपयोग करणे हा एक सोपा उपाय आहे जसे दोन छेदी पाच चा भाजक पाच आणि एक छेदी तीन चा भाजक तीन चा लसावी आहे पंधरा दोन छेदी पाच च्या अंश दोन आणि भाजक पाच ला तीन ने गुणून आपण दोन छेदी पाच चा तुल्य अपूर्णांक सहा छेदी पंधरा शोधून काढतो ज्याचा भाजक लसावी आहे अशा तऱ्हेने एक छेदी तीन च्या अंश आणि भाजकाला पाच ने गुणून छेदी तीन चा तुल्य अपूर्णांक पाच छेदी पंधरा माहिती करून घेतो आता जसे की भाजक समान आहे म्हणजे दोन समान अपूर्णांक आहेत त्यामुळे यांची बेरीज करण्यासाठी अंशांची बेरीज केली जाते आणि भाजकाला जसेच्या तसे ठेवले जाते आणि अशा प्रकारे वजाबाकी करण्यासाठी अंशांची वजाबाकी केली जाते आणि भाजकाला जसेच्या तसे ठेवले जाते तर आज आपण शिकलो अपूर्णांकनची बेरीज आणि वजाबाकी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू याची काही उदाहरणे